नमस्कार मित्रांनो, मी मयुरी थोरात तुम्हा सर्वांचे कवी पाखरू या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, ज्यानं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करून तुमच्यासमोर एक कविता मांडते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सारीच तुझी देन आहे. महारवाडा म्हटलं की माझ्या सवर्ण मित्राच्या नजरेसमोर उभं राहतं. झोपडपट्टी तुंबलेल्या गटारी जीर्ण झालेल्या झोपड्या, दमदाटी करणाऱ्या बाया बापड्या, तुटलेलं छप्पर डुळत डालत चालणारा व्यक्ती पाहून त्याला वाटतं कसे येतात म्हणे हे चक्कर. वित्तभर पोटासाठी वाटेल ती कामं करणारी पोरं, वित्तभर पोटासाठी वाटेल ती कामं करणारी पोरं. तो म्हणाला आमची लोक म्हणतात म्हणे ही लोक घेऊन जायची गावकुसा बाहेर मेलेली ढोरं. मला विचारत होता गावकुसा बाहेरच का असायची म्हणे तुमची वस्ती, तुमच्यापासून का लांब राहायच्यात सवर्ण वस्ती. मित्रांनो, माझ्यासमोर महारवाड्याचं केलेलं वर्णन ऐकून मी सुन्न झाले. विचार मनात आला, अजूनही का विचार बदलत नाही, तरी शतक 21 आले. मग मी ही प्रतिक्रिया म्हणून उत्तरले मित्रा भीमानं आमच्यावर उपकार खूप रे केले, तू वर्णन केलेलं आता हे सारं चित्र बदलून गेले. मित्रा भीमानं आमच्यावर उपकार खूप रे केले, तू वर्णन केलेले हे सारे चित्र आता बदलून गेले. भीम अविरतपणे झटत राहिला, भीम अविरतपणे झटत राहिला म्हणून ते शिक्षित सुसंस्कृत आणि सृजनशीलही झाले. ते शिक्षित सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि मोठमोठाले साहेबही झाले. मला थांबवत मित्र उच्चारला अच्छा तुमच्या भीमानं तुमच्यासाठी इतके केले. हे वाक्य ऐकून मला जरा हसू आले. मित्रा, अरे मित्रा तूही भीमराव दलितांना पुरताच मर्यादित केले. आरबीआयची स्थापना, महिलांना दिलेलं आरक्षण, हिंदू कोड बिल, कामगारांच्या हक्कासाठी दिलेला लढा आणि अजून बरंच काही. भीमानं हे सारे कार्य फक्त दलितांसाठी नाही रे केले, साऱ्या मानवाचे हित माझ्या एकट्या भीमानं जपले. तरी सहजासहजी सवर्णांच्या घरात मला आजपर्यंत भीमराव नाही दिसले. मित्रा, भीमराव म्हणजे फक्त दलितांचे नेते, ही तुझ्या डोळ्यावर मनावर बिंबवलेली पट्टी जाळ. भीमरावांचे कार्य एकदा माणूस म्हणून चाळ. जर भीमराव माझे त्यावेळी थकले असते, तुला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य सुद्धा भेटले नसते. जर भीमराव माझे त्यावेळी थकले असते तर आज तुला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य सुद्धा भेटले नसते आणि इतके ऐटीत मीही तुला आजचे वास्तव दावले नसते. अरे भीमराव अनुभवायला मानवाची कल्पनाशक्ती कमी पडते, अरे भीमराव अनुभवायला मानवाची शक्ती कमी पडते.